पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा धडाका सुरू आहे. त्यानुसार सोमवारी सुमारे 52 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून वांगणी येथे स्मशानभूमी, 10 लाख रुपयांच्या निधीतून वांगणीमधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, 4 लाख रुपयांच्या निधीतून मोहो येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती आणि 20 लाख रुपयांच्या निधीमधून मोहोपाडा येथील अंगणवाडी ते गणपती घाटपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन आणि 8 लाख रुपयांच्या निधीमधून मोहोपाडा येथील अंगणवाडी ते स्मशानभूमीपर्यंत झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, सरपंच सुरेखा पवार, अशोक पवार, माया कातकरी, गोविंद कातकरी, कमलाकर पुजारी, विष्णू कातकरी, संतोष कातकरी, बबन कातकरी, प्रवीण कातकरी, मोहन कातकरी, गोविंद खरत, बाळाराम पाटील, नामदेव दळवी, माजी सरपंच प्रमोद खरत, विठ्ठल पाटील, अप्पा पाटील, रवी खरत, गणेश पाटील, प्रसाद शिंदे, सुरेश कातकरी, मयूर खरत, माजी उपसरपंच अरुण जळे, अनंता पाटील, प्रवीण म्हात्रे, सतीश मालुसरे, प्रवीण म्हात्रे, अक्षता म्हात्रे, विठ्ठल भोईर, अण्णा भोईर, अनंता पाटील, अरुण जळे, खंडू भोईर, गुरुनाथ भोईर, शैलजा भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आज आपण जर किती दिवस बघत असाल तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज कित्येक विकासाची कामं आणि विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी आपल्याला पनवेल तालुक्यामध्ये पनवेल विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि म्हणून अशीच कामं आता आम्ही मग अशी वांगणीतर्फे वांगणीमध्ये 2 कामांचं नियोजन केलं, आता मऊमध्ये केलं, आता इथं आलो, इथून देवदला जाणार, देवदला नेवालीला जाणार. मी संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये कित्येक दिवस रोज 10-15 कामांचं भूमिपूजन आपण आणि उद्घाटन या ठिकाणी करत आलेलो आहोत. आणि म्हणून आपल्या या पनवेल विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या सरकार सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज होत आहे. आणि म्हणून जी कामं आपण कॉन्ट्रॅक्टरला देतो ती सर्व कामं चांगल्या दर्जाची व्हावीत, लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारची विनंती आणि त्यांनी सर्व कॉन्ट्रॅक्टरना करीन.